चंद्राईज किचन। आज तर मी तुम्हाला एक मस्त अशी पौष्टिक रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे बाजरीचे पौष्टिक वडे। त्याच्यासाठी आम्ही काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले मी तुम्हाला दाखवते। आधी इकडे मी तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे एक वाटी, तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मी इकडे एक बटाटा अख्खा मॅश करून घेतलेला आहे बॉईल करून। त्यानंतर इकडे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता अर्धी वाटी। त्यानंतर मी इकडे 3 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि थोडस मीठ घालून हे ग्राइंड करून घेतलेले आहे पेस्ट ही। त्यानंतर एक वाटी बारीक चिरून घेतलेली मेथी आहे आणि एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, जे की आपला मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स आहे रेसिपीचा। चला तर मग आता आपण आणि तिकडे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता मी कृतीला सुरुवात करते। आता आपण याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेली मेथी टाकली आहे पहिल्यांदा, छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालत आहे मी याच्यामध्ये। तांदळाचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठही घेऊ शकता तुम्ही। एक वाटी बाजरीचं पीठ घालत आहे मी। त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घालत आहे मॅश केलेला, उकडून घेतलेला बटाटा आहे हा, मॅश करून घ्यायचा आहे छान। त्यानंतर ही जी पेस्ट वाटली होती आपण आलं, लसूण, मिरची आणि मीठ घालून, ती मी पूर्ण एक चमचा घेतलेली होती। तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। ते मी घालून घेतले त्याच्यामध्ये। त्यानंतर आपण आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण मी ऑलरेडी त्या पेस्टमध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मी त्या चवीपुरतं मीठ घालत आहे। आता मी हे सगळं मिक्स करून याचा डो बनवून घेते छान असा। मी छान असं पाणी टाकून मस्त असं मळून घेते पीठ, कारण आपल्याला त्याचे वडे बनवायचे, त्यानुसार तुम्ही त्याचा डो बनवून घ्यायचा। पाहू शकता मस्त असा डो मी बनवून घेतलेला आहे छान असा मळून। आता मी याचे वडे बनवणार आहे। इकडे तेल पण तापत ठेवलेलं आहे आपण कढईमध्ये। मी छान असे वडे बनवून घेणार आहे। छान असे वडे बनवून घेते याचे छोटे छोटे असे। तुम्हाला टिक्की फॉर्म मध्ये हवे असेल तर तुम्ही टिक्की फॉर्म मध्ये पण बनवू शकता, किंवा तुम्हाला कबाब सारखे हवे असेल शेप त्याचा तर तुम्ही तसाही देऊ शकता शेप त्याला। मी असं गोल वड्यांसारखा शेप देणार आहे, तुम्हाला माहितीच असेल मस्त असे वडे बनतात। हे बघा तुम्ही पाहू शकता मी मस्त असा वड्यांच्या फॉर्म मध्ये बनवला आहे। असे मी छान असे वडे बनवून घेते मस्त। आपण हे तेलामध्ये सोडत आहोत असे छान। गॅस लो फ्लेम वरच ठेवायचा आधी तेल तापूस, तर मग हाय फ्लेम केला तरी चालेल। गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचंय ते। मी डीप फ्राय करत आहे, तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तर मी शॅलो फ्राय करू शकतो। पाहू शकता छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले वडे फ्राय करून। क्रिस्पी करून घ्यायचे एकदम, असे क्रिस्पी करून घ्यायचे एकदम
गोल्डन ब्राउन। क्रिस्पी झाले की काढून घ्यायची खाली सर्विंग साठी। तुम्ही पाहू शकता मी असं मस्त गोल्डन ब्राउन करून घेतलेले आहे आणि मी आता हे सर्विंग साठी काढत आहे। छान क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता। मस्त असं काढून घेतलेय सर्विंग साठी। तुम्ही पाहू शकता मी असं मस्त सर्विंग साठी काढून घेतलेले आहेत। क्रिस्पी झालेले आहे फारच। तुम्ही आवाज ऐकू शकता।